सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दुधासाठी शासनाकडून मिळणार अनुदान गोकुळनं दूध उत्पादकांना द्यावं, दिलीप पाटील यांची शिरोळात मागणी. गोकुळचे माजी चेअरमन दिलीप पाटील यांनी आज गोकुळ दूध संघाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. राज्य शासन दूध उत्पादकांना 3 रुपये प्रति लिटर अनुदान देणार आहे, ते अनुदान दूध उत्पादकांना थेट गोकुळ दूध संघानं द्यावं अशी मागणी करत दिलीप पाटील यांनी संघाच्या कारभारावर सडकून टीका केली. पशुखाद्याचे दर वाढवून उत्पादकांचे वाटोळे करण्याचा प्रयत्न केला आहे असा घणाघात त्यांनी केला. चेअरमनांनी त्यांच्या मेहुण्यांनी उद्योग सुरू केले आहेत, ते संघाच्या हिताचे नाहीत असा टोलाही त्यांनी लावला. उद्गाव येथील शीत केंद्रावर असलेल्या कामकाजावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दूध संघाची आज गोकुळ दूध संघ आणि महाराष्ट्र शासन हे दोन्ही भाजप प्रणित असल्यामुळं तिथेही शेतकऱ्यांना गेल्या 2-3 वर्षांमध्ये न्याय मिळत नसून शेतकऱ्यांच्यावर प्रचंड प्रकारचा अन्याय या ठिकाणी चालू आहे. त्याचे दर 2 वेळा 50-50 रुपये प्रमाणात 100 रुपये दर वाढवले. म्हणजे कोट्यावधीचा निधीचा हा शेतकऱ्यांचा हडप करण्याचा उद्योग या व्यवस्थापनानं केलेला आहे. आणि ही वस्तुस्थिती मी किंवा बट्टी साहेब जर मांडत असताना हे व्यवस्थापन त्याला बगल देते आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नाला ते काहीच उत्तर देत नाहीत. तर शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर आता जे शासनानं 3 रुपये तुम्हाला दर फरक हे अनुदान द्यायचं ठरवलं आहे तर ते अनुदान आपण शेतकऱ्यांना तसंच डायरेक्ट प्रति लिटर द्यावं. महानगर न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट.